तुमचा जो विषय आहे प्रामुख्याने बघा की सपकेनच्या आधी विरळणी करण्याची गरज आहे का नाही, किंवा आधी सपकेन करून मग विरळणी केली तर चालेल का? तर नाही, अजिबात नाही चालणार. विरळणी कधी पण अगोदर झाली पाहिजे. जर अगोदर तुम्ही सपकेन केली तर समजा थोडक्यात एक गोष्ट सांगतो की समजा तुम्ही तुमच्या बागेच्या झाडावरती थोडक्यात असं म्हणूया आपल्याला 50 फुटी मिळालेली आहे आत्ता, आणि तुम्ही सरसकट सगळ्या 50 काड्यांची हे करताय, सपकेन करताय समजा, आणि शेजारी दुसरं झाड आहे ज्याच्यावरती तुम्ही मोजून 30 काड्या ठेवल्या आहे आणि त्याची सपकेन करताय, तर ह्या दोन झाडांमध्ये फरक असा असतो की समजा तुम्ही 50 काड्या ठेवल्या आहे आणि साधारणतः 7 पानांवर तुम्ही सपकेन केली, याचा अर्थ तिथे 350 डोळे शिल्लक आहे. या 350 च्या 350 डोळांमध्ये स्प्राउटिंग चालू होईल जेव्हा आपण पिंच करू तेव्हा फडक्यात बगला निघतील. ह्या बगला फोडण्यासाठी त्या झाडाची प्रचंड मोठी एनर्जी खर्च होणार आहे, थोडक्यात कार्बोहायड्रेट्सचा रिझर्व संपणार आहे तिथे, किंवा कार्बोहायड्रेट खर्ची होणार आहे. तर त्याच तुलनेत तुम्ही इकडं शेजारच्या झाडावर समजा तुम्ही थोड्या वेळा आपण धरूया 30 काड्या ठेवल्या आणि त्या जर तुम्ही 7 पानांवर केल्या पिंच तर तिथे 180 डोळे आहे फक्त. तर मग 180 डोळे स्प्राउट होण्यासाठी एनर्जी खर्च होणार आहे झाडाची, म्हणजे एक ठिकाणी 350 डोळांना एनर्जी वाया जाणार आहे आणि एक ठिकाणी 180 डोळांना एनर्जी वाया जाणार आहे, म्हणजे तुम्ही ऑलमोस्ट डबल एनर्जी फक्त स्प्राउटिंगमध्ये वाया घालला होता आहे बगलांच्या. तर ती गोष्ट अतिशय आत्मघातकी. तर त्याच्यामुळे तुम्हाला भले बी तुम्ही काय करा, केन सिलेक्शन करत असताना 2 टप्प्यामध्ये करा, भले बी पहिल्यांदी मागच्या पुढच्या फुटी काढून घ्या आधी, किंवा फक्त पुढच्या फुटींना एक गारखा मारून घ्या, पुढच्या फुटी सगळ्या ओढून घ्या खाली, आणि मग त्याच्यानंतर एक सारख्या तुम्हाला ज्या फुटी मिळतील अशा 30 फुटी 28 फुटी 24 फुटी जरी राहिल्या, सरासरी सारख्या पाहिजे, 24 असल्या तरी चालतील, 28 असल्या तरी चालतील, 30 असल्या तरी चालतील, आणि मग एक सारखा काउंट करा सगळ्या झाडांवरती, जो काय ठरेल तो तुमचा, मग भले 30 ठरो 28 ठरो 24 ठरो, मग एक सारख्या काड्या ठेवा आणि एक सारख्या काड्यांचा एकाच वेळी पिंचिंग करा, म्हणजे थोडक्यात एका वेळी सपकिन करा. थोडक्यात तुम्ही 30 काड्या ठेवल्या आणि सगळ्या काड्या सरासरी 6-7 6-7 पानावर मारल्या, म्हणजे ॲव्हरेज आला तुमचं 7, तर 7 त्रिक 21 साधारणतः 200 डोळे तुमचे राहतील तिथे. मग 200 डोळे स्प्राउट होण्यासाठी जी एनर्जी खर्च होणार ती कमी असेल, म्हणजे जे एनर्जी जी तुमची डोळे फोडण्यासाठी झाडाची जाणार आहे एक्स्ट्रा काड्या ठेवल्यामुळे, ती एनर्जी खर्च न होता ते जे रिझर्व राहिलेले कार्बोहायड्रेट्स आहे ते तुम्हाला सेल डिव्हिजनसाठी कामं येतील आणि ते इनिशिएशनसाठी कामं येतील पुढं जाऊन. परंतु तुम्ही जर जास्त काड्या ठेवून जास्त काड्या सपकिन केल्या तर ती सगळी एनर्जी वेस्ट जाईल आणि मग त्याच्यानंतर पुढं जाऊन त्या काड्या कमी करूनही तुम्हाला जो सेल काउंट मिळायला पाहिजे ॲक्च्युली तो सेल काउंट मिळणार नाही. तो सेल काउंट पाहिजे पर बर्ड साधारणतः 4.5 ते 6.5 लाख सेल्सचा, तर तो कुठेतरी खाली येईल आणि तो समजा जर 1.5 लाख सेल्स किंवा 2 लाख सेल्स राहिल्या तर खूप वीक गड निर्मिती होईल तुमच्या झाडामध्ये तुमच्या डोळ्यांमध्ये, आणि ते होणं आपल्याला अजिबात अपेक्षित नाही. तर त्याच्यामुळे काही हालतीमध्ये आधी केन सिलेक्शन मोजून काड्या ठेवा आणि त्याच्यानंतरच तुमची सपकेन झाली पाहिजे. दुसरा मुद्दा येत होता त्याच्यामध्ये की ह्या ज्या काड्या आहे तर टँक नियोजन जे आपण टँकपेक्षा जास्त पाणी दिलं समजा, अनेकदा असं होतं की काय होतं त्याला देऊन टाकू बा 3.5 तासाचा टँक आहे आणि तुम्ही 4.5 तास पाणी दिलं तर निश्चित मुळ्यांची आउटर लाईन जी आहे तिथे खूप जास्त सॅच्युरेशन येतं आणि त्याचा सरळ परिणाम तुमच्या रूट ग्रोथ होतो वरती होतो. आता टँकनुसार पाणी देणं हा एक भाग झाला, परंतु जे ॲक्च्युअल रिअल मॉइश्चर आहे ते किती आहे ते असणं फार महत्त्वाचं आहे, नुसतं टँक माहिती असून महत्त्वाचं नाही आहे. तर समजा तुमचं 40%ला 3.5 तास असेल तर याचा अर्थ ते 40%ला 3.5 तास आहे. तेच जर 30%ला गेलं आहे मॉइश्चर नजर चुकीने किंवा काही तरी गडबडीत लाईटच गेली फॉल्टच झाला डीपी फेल झाली पाईपलाईन फुटली आणि काही कारणास्तव 40%च्या ऐवजी 30%ला इरिगेशन केलं याचा अर्थ 10% तुम्ही पाणी जास्त काढून घेतलं. अशा वेळी मॉइश्चर रिकवर करत असताना तुम्ही 40%च्या हिशोबाने पाणी देऊन उपयोग नाही आहे, म्हणजे तिथे 3.5 तास पाणी देऊन उपयोग नाही आहे, तिथे ते पाणी मिनिमम 10% जास्त गेलं पाहिजे, म्हणजे ते पाणी 1.5 तास जास्त गेलं पाहिजे, म्हणजे 3.5 च्या ऐवजी ते साधारणतः 4.25 तास पाणी गेलं पाहिजे. परंतु पाणी देत असताना ह्या ज्या गोष्टी आहेत याच्यावरती बारीक लक्ष दिलं पाहिजे की आपण काय मॉइश्चरला टँक काढला आहे. आपण मॉइश्चरचा टँक काढतो 40%चा,
आणि आपण स्ट्रेस पिरियडला देतो पाणी 30%ला, म्हणजे आपल्याला ते 10% पाणी एक्स्ट्रा ॲड करायचं आहे, नाही तर मग पाणी डिफिसिट होत जाईल भविष्यामध्ये पुढच्या 2-3 इरिगेशनमध्ये. तर ती काळजी घ्या. आणि ऑब्विअसली जर तुम्ही टँकपेक्षा जास्त, समजा 40% आहे आणि 40%ला तुमचा 3.5 तास असतात टँक आहे, पण त्याच्याऐवजी तुम्ही 1/2 तास 4 तास पाणी दिलं, तर अर्थातच तुमच्या मुळ्यांच्या बाह्य साईडला जे ते पाणी साचून राहील, आणि ते पाणी साचल्यामुळे तिथं दलदल तयार होईल, आणि तिथं ऑक्सिजन नसल्यामुळे रूट ग्रोथला चान्स राहणार नाही. तर त्याच्यामुळं हे जरी म्हणायला बोलायला खूप टेक्निकल वाटत असेल, अवघड वाटत असेल, परंतु तसं अजिबात नाही आहे. एकदा तुम्ही व्यवस्थित सवय करून घेतली त्या गोष्टींची की त्याच्यामध्ये फार काही अडचण येत नाही. आणि फार झालं तर 10% प्लस मायनस होत असेल तर तिने अजिबात काही बिघडत नाही. आणि 10-15 मिनटं 20 मिनटाचं पाणी छोट्या टँकला कमी जास्तही होत असेल तर त्यांनी पण फार काही बिघडत नाही. म्हणजे त्याचा खूप विचार करायला पाहिजे अशातला भाग नाही, पण तुम्ही जितकं ॲक्युरेट कराल तितकं नक्कीच तुम्हाला जास्त जास्त चांगला फायदा मिळेल, एवढं मात्र करा.